सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याची वाहतूक व्यवस्था असलेल्या भारतीय रेल्वेने स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान सुरू करून दररोज भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवास करणाऱ्या लाखो भारतीयांचा अनुभव सुधारण्याकरिता एक पाऊल उचललं आहे. या मोहिमे अंतर्गत प्लॅटफॉर्म, वेटिंग रूम, डबे, डब्यातील स्वच्छता गृहे आणि ट्रॅकच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेनं 2016 मध्ये प्रथमच 407 प्रमुख स्थानकांची स्वतंत्र थर्ड पार्टी ऑडिट आणि स्वच्छता रँकिंग केलेलं आहे. 2019 मध्ये 407 स्थानकांवरून 720 स्थानकांची वाढ झाली. या स्थानकांमध्ये स्वच्छता राखण्याकरिता आणि सुधारणांकरिता स्पर्धेची निरोगी भावना निर्माण झाली आणि 2018 मध्ये सर्व प्रीमियम रेल्वे सहित 475 रॅक 210 रेल्वेच्या स्वच्छतेवर पहिलं स्वतंत्र थर्ड पार्टी सर्वेक्षण केलं गेलं. सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये ऑडिट, प्रत्येक निरीक्षण आणि प्रवाशांचा अभिप्राय यांचा सहभाग होता. सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून बोर्डवर प्रवास करणाऱ्या लेखा परीक्षकांनी प्रत्येक रॅकची भौतिक तपासणी केली. पुढील सर्वेक्षणात त्याची व्याप्ती वाढून 710 रॅकसह 327 रेल्वेना कव्हर करण्याची योजना आहे. स्वच्छता आणि रेल्वेमध्ये निरोगी स्पर्धेची भावना निर्माण करण्याकरिता प्रमुख स्थानके आणि महत्त्वाच्या रेल्वेच्या स्वच्छतेबाबत असे तृतीय पक्ष सर्वेक्षण कोविड नंतरही सुरूच राहतील. भारतीय रेल्वेचा हा प्रयत्न यशस्वी आहे आणि प्रवाशांकरिता देखील अत्यंत आनंददायी आहे.